Dear students, I am Sadhna and नेहमी प्रमाणे enjoy करता है तुम्ही माझ्या सोबत science आणि आपण animal classification चा detail मध्ये study करतोय त्याच्यामध्ये आपण animal classification म्हणजे काय chordates आणि non chordates मधले major difference आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले पण हे जे major difference आहे ते मी तुम्हाला आज बोर्ड मध्ये येणाऱ्या exam साठी कसे लिहायचे किती important आहे ते तुम्हाला छानपैकी समजावून सांगणार आहे so student let's see what is the difference between chordates and non-chordates व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे लाइक करावं लागणार आहे सो सगळ्यांनी करणार ना तुम्ही लाइक एक लाइक तो बनता है ओके सो सगळ्यांनी लाइक करा आणि आपण करूया व्हिडिओला सुरुवात लेट्स सी स्टूडेंट सो स्टूडेंट व्हाट इज गिल स्लिट्स यस व्हेरी इंटरेस्टिंग आपण गिल्स ऐकलं असेल फिशेसला रेस्पिरेशन करण्यासाठी काय असतं एक ऑर्गन असतं एक साइड ओपनिंग असतं की ज्यातून ते पाण्यात विरघळलेला जो ऑक्सिजन असतो तो काय करत असतात रेस्पिरेशन साठी घेत असतात मग हे जे गिल स्लिट्स असतात ते आपल्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतात तुम्हाला माहिती आहे इंटरेस्टिंग आहे की नाही ज्यावेळेस आपण एम्ब्रियो स्टेज मध्ये आईच्या पोटामध्ये असतो ना त्यावेळेस आपल्यामध्ये हे गिल स्लिट्स प्रेझेंट असतात पण आता आपले गिल स्लिट्स कुठे गेले नो कुठे गायब झाले का नाही ज्यावेळेस आपण एम्ब्रियो स्टेज मधून बेबी स्टेज मध्ये येत असतो at that time that gill slits are converted into lungs त्याचं रूपांतर कशामध्ये होतं लंग्स मध्ये होत असतं आणि त्याद्वारे आपण काय करत असतो रेस्पिरेशन करत असतो म्हणून म्हणतात की कॉर्डेट्स जे आहेत त्याची इवोल्यूशनरी हिस्ट्री जी आहे ती आपण जर चेक केली तर आपला जो उदय आहे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये आपण हे फिशेस पासून इव्होल्यूट झाले असं सुद्धा म्हणतात सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट गिल स्लिट आता तुमच्या पुस्तकामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स असं दिलेलं आहे आता फॅरेंजियल गिल स्लिट्स म्हणजे बघा गिल स्लिट्स म्हणजे असं साइड ओपनिंग असतं एका फिश मध्ये कधी कधी एक असतं पण काही जे ॲनिमल्स असतात त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्लिट्स प्रेझेंट असतात आणि म्हणून त्यांना फॅरेंजियल गिल स्लिट्स असं म्हणत असतात सो कोणामध्ये हे गिल स्लिट्स प्रेझेंट असतात आणि कोणामध्ये ॲब्सेंट असतात सो स्टूडेंट जे फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात ते जे नॉन कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असतात आणि जे कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात प्रेझेंट असतात सो इतपर्यंत समजलं आता नेक्स्ट डिफरन्स तुम्हाला समजून द्यायचा आहे पण त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे फळ्याकडे सो लेट्स सी द नेक्स्ट डिफरन्स सो स्टूडेंट हे जे नॉन कॉर्डेट्स आहे आणि हे जे कॉर्डेट्स आहे यांच्यामध्ये नर्व कॉर्डची कंडिशन कुठे असते कुठे प्रेझेंट असतो तर सगळ्यात महत्त्वाचं जे कॉर्डेट असतात त्या कॉर्डेट्सचा जो नर्व कॉर्ड असतो तो असतो डॉर्सल साइडला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे कन्फ्युजन होतं डॉर्सल साइड काय आणि व्हेंट्रल साइड काय आता समजा आपण चार पायावर आता पूर्वी होतच ना आपण चार पायावर चालत होतो आपण माकडाचे वंशज आहे ना आपण चार पायावर जर चाललो तर आपली पाठ काय येणार आहे ऑब्व्हियसली वरती येणार आहे म्हणजे ती काय असणार आहे आपली डॉर्सल साइड पाठीकडची जी साइड आहे म्हणजे आपला मज्जारज्जू कुठे असतो आपला नर्व कॉर्ड कुठे असतो पाठीकडच्या साइड कडे म्हणजे कुठली साइड डॉर्सल साइड सो नर्व कॉर्ड ऑफ दी कॉर्डेट्स इज प्रेझेंट टू द डॉर्सल साइड पाठीकडे किंवा अजून दुसरं काय म्हणणार तुम्ही समजा आपण खाली वाकलं तर कुठे येणार आहे सूर्याकडे येणार आहे सूर्याकडे आणि जमिनीकडे कसं लक्षात ठेवायचं साधा आणि सिंपल छोटीशी छानशी ट्रिक सांगते तुम्हाला मी समजा इथे मी एक डायग्राम काढते ओके हे आहेत आपण ओके हे आपण ह्यूमन बीइंग आहोत आणि हे छोटसं नॉन कॉर्डेट मध्ये आपण हे छोटसं मी कॉकरोच घेतलं समजा डायग्राम इट्स ओके हे छोटसं कॉकरोच घेतलं आपण मग आता या ह्यूमन बीइंगचा जो नर्व कॉर्ड आहे तो कुठे असणार आहे सूर्याकडे सूर्याकडे म्हणजे वरती आणि जमिनीकडे म्हणजे खाली कशा पद्धतीने आपण जर चार पायावर चालल्यानंतर आपला जो डॉर्सल साइडला म्हणजे पाठीकडच्या साइडला काय येणार आहे आपला नर्व कॉर्ड सो नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ॲट द डॉर्सल साइड कुठल्या साइडला असतो आपला नर्व कॉर्ड डॉर्सल साइडला प्रेझेंट असतो आता ते झुरळ जे आहे ते झुरळ जर चाललं तर त्याचा जो नर्व कॉर्ड आहे तो कुठे असणार आहे येस तो असणार आहे व्हेंट्रल साइडला कुठे असणार आहे व्हेंट्रल साइडला म्हणजे जमिनीकडे इथे त्याचा काय असणार आहे नर्व कॉर्ड प्रेझेंट असणार आहे कोणाचा या नॉन कॉर्डेटचा जो नर्व कॉर्ड असतो तो असतो व्हेंट्रल साइडला म्हणजे खालच्या साइडला साधा आणि सिंपल लक्षात ठेवायचं जे कॉर्डेट्स असतात म्हणजे जे आपण आहे तो आपला डॉर्सल साइडला पाठीमागच्या साइडला असतो आणि जे नॉन कॉर्डेट्स आहे त्यांचं व्हेंट्रल साइडला म्हणजे जमिनीकडे असतो आपला कुठे असतो सूर्याकडे या नॉन कॉर्डेटचा कुठे असतो जमिनीकडे असतो साधा आणि सोपं सो व्हॉट इज आवर नेक्स्ट डिफरन्स दॅट इज नर्व कॉर्ड ऑफ द कॉर्डेट्स is present to the dorsal side and the nerve cord of the non-cordate is present to the ventral side. Clear all of you? त्यानंतर आपल्याला हार्ट पण बघायचं. हृदय असतं सगळ्यांना. Yes, आपलं हृदय कुठे असतं? पुढे असतं ना, पुढच्या बाजूला असतो. मग पुढच्या बाजूला म्हणजे कुठली साईड म्हणणार याला? याला तुम्ही पुढची साईड, that is it is called as the ventral side. आपला हृदय पुढच्या साईडला असतो. So heart is towards the ventral side. हे सगळ्यात महत्त्वाचं. बरेच मुलं इथे कन्फ्यूज होतात आणि त्यांचे हातचे मार्क जात असतात. सो इथे कन्फ्यूजन बिलकुल होऊ नका, करूच नका कन्फ्यूजन. आपलं हृदय असतं पुढच्या साईडला म्हणजे व्हेंट्रल साईडला. आपला जो नर्व कॉर्ड असतो तो असतो पाठीमागच्या साईडला म्हणजे डॉर्सल साईडला. हे लक्षात ठेवायचं. तेच आपण एखादं कॉकरोच किंवा इन्सेक्ट घेतलं, त्याचा जो नर्व कॉर्ड असतो तो खाली म्हणजे काय असतो? कुठे? व्हेंट्रल साईडला. आणि त्याचं हृदय, येस माय गॉड, इथे कुठेतरी त्याचं हृदय असेल या कॉकरोचचं किंवा ह्या इन्सेक्टचं. म्हणजे कुठल्या साईडला असतं? डॉर्सल साईडला असतं. म्हणजे पाठीवरती हृदय हे कॉकरोच घेऊन फिरत असतं. आहे की नाही इंटरेस्टिंग? लक्षात राहील सगळ्यांच्या? सांगा तुम्ही मला एक छानसे कॉकरोचचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. कॉकरोचचं हृदय कुठे असतं? येस, वरच्या साईडला, पाठीवरती हृदय घेऊन फिरत असतो. आणि त्याचा जो नर्व कॉर्ड असतो खालच्या साईडला असतो. तेच आपला हृदय काय असतो? पुढच्या साईडला. पुढच्या साईडला म्हणजेच काय रे? व्हेंट्रल साईडला असतं. आणि आपला नर्व कॉर्ड असतो मागच्या साईडला म्हणजेच डॉर्सल साईडला. सो सगळ्यांना हा डिफरन्स छानपैकी समजला. चला क्विकली रिवाइज करूया. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स? सो स्टुडंट्स, हियर इज अ क्विक डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आपण पटकन समजून घेऊया. मग याच्यावरती तुम्हाला जर शॉर्टकट आली तर तुम्ही कॉर्डेट्स चे आले तर तुम्ही हे सगळे पॉइंट लिहून काढा. नॉन कॉर्डेट चे आले तर हे सगळे पॉइंट लिहून काढा. किंवा डिफरन्स आला तर ह्या पद्धतीने लिहा. कुठलाही प्रश्न येऊ द्या, फिल इन द ब्लँक्स कुठला येऊ द्या, पण तुम्ही हे सगळे पॉइंट छानपैकी माझ्यासोबत लक्षात ठेवायचं आहे. काय काय शिकवलं मी तुम्हाला डिफरन्स? येस, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन कॉर्डेट्स. तुम्हाला सांगितलं नोटोकॉर्ड रॉड लाईक स्ट्रक्चर कोणामध्ये असतो? कॉर्डेट मध्ये प्रेझेंट असतो. नॉन कॉर्डेट मध्ये काय असतो? ऍब्सेंट. नोटोकॉर्ड इज ऍब्सेंट, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. किती सिंपल आहे पहिला डिफरन्स. येस, त्यानंतर आपण बघितलं नर्व कॉर्ड. येस, मेड अप ऑफ न्यूरॉन्स. पूर्ण आपल्या बॉडीच्या थ्रू जात असतो तो न्यूरॉन. नर्व फायबर पासून बनलेला असतो. हा नर्व कॉर्ड कोणामध्ये प्रेझेंट असतो? येस, कॉर्डेट्स मध्ये प्रेझेंट असतो. पण हे जे नॉन कॉर्डेट्स मध्ये असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो किंवा ऍब्सेंट असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंट असेल तर तो पेअर्ड फॉर्म मध्ये असतो. तुम्हाला मी इन्सेक्टचं एक्झाम्पल पण दिलं, डायग्राम पण दाखवली. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी परत एकदा तो पॉईंट बघा. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, ऍब्सेंट. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, इट इज ऍब्सेंट ऑर मे बी प्रेझेंट. त्यानंतर आपण बघूया नर्व कॉर्ड कसा असतो. येस, तुम्हाला सांगितलं हे जे कॉर्डेट्स असतात म्हणजे आपण असतो, आपला जो नर्व कॉर्ड असतो तो कसा हॉलो असतो, पोकळ असतो. ओके, तसं हे जो नर्व कॉर्ड आहे नॉन कॉर्डेटचा जर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल तो सॉलिड इन नेचर, पूर्ण आतून भरलेला असतो. काय असतो? भरलेला असतो. इट इज हॉलो, इट इज सॉलिड इन नेचर. नेक्स्ट वन, गिल स्लिट्स. सांगितलं तुम्हाला गिल स्लिट्स काय असतात? कॉर्डेट्स मध्ये प्रेझेंट असतात. किंवा एम्ब्रियो स्टेज मधले काय असतात? त्या गिल स्लिट आपल्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि ज्यावेळेस आपण बेबी बनवत असतो त्यावेळेस काय होत असतं? त्याचं कन्व्हर्जन लंग्स मध्ये होत असतं. आणि इकडे नसतातच, त्याच्यामुळे काही इश्यूज नाही असतात. याच्यामध्ये गिल स्लिट नॉन कॉर्डेट मध्ये ऍब्सेंटच असतात. पुढे आहे नर्व कॉर्ड कुठे असतो? तुम्हाला सांगितलं मी छानपैकी, डायग्राम पण काढून दाखवली. नर्व कॉर्ड असतो डॉर्सल साईडला. कुठे असतो? डॉर्सल साईड. डॉर्सल साईड तुम्हाला माहिती झालं आता. आणि नर्व कॉर्ड कुठे असतो? इकडे व्हेंट्रल साईडला. म्हणजे काय, आपला नर्व कॉर्ड काय असतो? पाठीकडे असतो, पाठीमागच्या बाजूला असतो. त्यानंतर हार्ट. हार्ट सगळ्यांना माहिती आहे. आपलं हार्ट कुठे असतं? पुढच्या साईडला म्हणजे व्हेंट्रल साईडला असतं. तसं यांचं हार्ट कुठे असतं? डॉर्सल साईडला म्हणजे पाठीवरती. तुम्हाला सांगितलं कॉकरोच काय करत असतो? पाठीवरती त्याचं हृदय घेऊन फिरत असतो. सो आय थिंक कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स हा डिफरन्स तुम्हाला कधीही कुठल्याही एक्झाम मध्ये आला तर तुम्ही तो छानपैकी लिहू शकता. आजचं जे लेक्चर आहे तुम्ही माझ्यासोबत केलं असेल, एन्जॉय. नेक्स्ट आपण टॉपिक बघूया आपला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट.